ओडिसामधनं ते पुरीमधून ते पिछाडीवर आहेत. संबित पात्रा पिछाडीवर आहेत. पात्रा पिछाडीवर आहेत. पुरीमधून ते निवडणूक लढवत आहेत. आणि अक्षय कुडकेलवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षयच्याकडे एकदा पूर्ण महाराष्ट्राचा अपडेट सांगतील काय. हा सर, महाराष्ट्राचं अपडेट वर येण्यापूर्वी फक्त एक सांगतो की जे आपण प्रॉमिस केलं होतं सर्वात वेगवान आणि अचूक अंदाजासाठी, आतापर्यंत आपण 2 तास 19 मिनिटांमध्ये देशातील 543 जागांपैकी ज्या 542 जागांचं निकाल आज येणार होते त्याचं ट्रेंडिंग 542 जागांचं ट्रेंडिंग आपण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यामुळं एक वातावरण निर्मिती या ठिकाणी आपल्याला सगळ्या या वॉर रूम मध्ये महाराष्ट्राचे महाराष्ट्राबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीकडे आहे. साधारण 43 जागांचा कौल जो जातोय तो अनंत गीते जे आहेत ते 1200 मतांनी आघाडीवर आहेत. फक्त अपडेट जी येत आहे ती क्षणाक्षणाची. हा अनंत गीतेंबाबत जी अपडेट येते ते 1200 मतांनी आघाडीवर असल्याचं पुढे येत आहे उमेश सर, ते खरं आहे. आणि क्षणाक्षणाच्या अपडेट येत आहेत. 43 जागी आता जर या ठिकाणी आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आघाडीवर असल्याचं आत्ताची काही क्षणापूर्वीची अपडेट या वॉर रूम मध्ये आलेली आहे. आणि देशातले सुद्धा निकाल आतापर्यंत जे ट्रेंडिंग होते. एक सांगशील, सुप्रिया आणि पार्थचं काय झालं, त्यांचं त्या दोन मतदारसंघाची मावळ आणि बारामतीची काय बातमी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान मोजणी ज्यावेळी सुरू झाली, ज्यावेळी ट्रेंड्स आपल्याकडे यायला लागले होते, त्यावेळी सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं चित्र होतं. त्यानंतर कांचन कुल यांनी त्यांना पिछाडीवर टाकलं. मात्र आत्ताची जी अपडेट आहे या अपडेटनुसार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा मुसंडी मारली आहे. आणि सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतली. आणि पार्थ पवार यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे यांची 50,000 मतांची लीड आतापर्यंत सुरू आहे. म्हणजे पार्थ पवार पराभवाच्या जवळ जात आहेत का असा प्रश्न या ठिकाणी. एक कळालं मावळची सीट जी आहे ती धोक्यात आहे. आणि दुसरं आता नवीन बातमी येते की 30,000 मतांनी जे आहेत त्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. म्हणजे एकीकडे सुप्रिया सुळेंची जी सीट आहे ती येताना दिसते आणि दुसरीकडे जी आहे ते पार्थ पवार हरताना दिसत आहेत. नाही, 50,000 लीड हा काही तुटण्यासारखा नसतो. त्याच्यामुळे पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत आहेत असं आत्ता म्हणता येईल. निकाल जाहीर होईपर्यंत आणखीन काही चमत्कार झाला. एक पवारांनी म्हटलं होतं, आम्ही जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू केला होता की ती जागाच रिस्की आहे आणि त्यासाठी आम्ही घराण्यातला माणूस तिथे उडवून. म्हणजे ती रिस्क होतीच का, पार्थला उतरवणं रिस्क होती का. असं आहे, मावळ हा मतदारसंघ राष्ट्रवादीने अनेकदा प्रयोग करून पाहिले तिथे पण आतापर्यंत ते यशस्वी झाले नाही. आणि आता त्यांनी घरातला उमेदवार उभा केला तेव्हा असं वाटत होतं की सारा जोर लावून ती सीट ते काढतील. पण आता 50,000 लीड म्हटल्यानंतर हा लीड मोठा आहे आणि एवढा लीड सहजासहजी तुटत नसतो. असं पार्थची जी जागा आहे आता जवळपास असं होत आहे की 30-50,000 मतांनी ती पिछाडीवर आहे. म्हणजे एक प्रकारे हरल्यासारखंच आहे ना. एक तर असं आहे की ती जागा 3 वेळा आम्ही लढवली. तिन्ही वेळेला आम्हाला तिथे यश आलं नव्हतं. त्यामुळे एक तरुण उमेदीचा आणि तरुण दमाचा उमेदवार आम्ही द्यायचा प्रयत्न केला. आता ही जी पिछाडी झाली आहे ती फार आहे. 54,000 पिछाडी म्हणजे खूप आहे. पण तरी बघू. आता मला वाटतं 8-10 राऊंड रिस्क झाली का. म्हणजे समजा आता अजित दादांचा मुलगा आहे, त्यांना तुम्ही पहिल्यांदाच अशा रिस्की जागी उतरवणं. एक तर गोष्ट लक्षात घ्या की यालाच राजकारण म्हणतात. आपण सेफ सीटवर एखाद्या घरच्या माणसाला उभं करणं त्याच्यामध्ये मोठेपणा काही नाहीये. पण जे अशी सीट जी आम्ही 3 वेळेला मागे हरलो अशा ठिकाणीच उभं करणं, पण यालाच राजकारण म्हणतात आणि यालाच नेतृत्व म्हणतात. सगळ्या जागांवर एक गुजरातमधून सर्वात मोठी बातमी येते. 26 जागा ज्या 25 होत्या तिथे त्या सगळ्या जागांवर आघाडीवर. म्हणजे मागच्या वर्षी सारखी, म्हणजे तरी ते मोदी लाटेसारखंच झालं. म्हणजे तीन मोठी राज्य झाली. एक तर पश्चिम बंगालमध्ये 17 आहे आणि ते दुसरीकडे उत्तर प्रदेश आहे जिथे 55 जागांवर आघाडीवर आहे आणि गुजरातमधल्या 25 आघाडीवर आहे. हा काय बोलणार बघा, ही लाट नाही झंझावात आहे. हे प्रचंड मोठं तुफान आहे आणि या तुफानामध्ये संध्याकाळपर्यंतचे सगळे निकाल तुमच्या लक्षात येतील. आणि भारतीय जनता पक्ष सगळ्या NDA सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन तिथे लढलेला दिसेल. आणि त्या बारणेंच्या संदर्भात तुम्ही म्हणालात, बारणे यांचं त्या मतदारसंघात मोठं काम आहे. हा शरद पवार आणि सन्माननीय अजित पवार यांना प्रचंड मोठा हा धक्का आहे, कारण त्यांनी ही निवडणूक फार प्रतिष्ठेची केली होती. वाटेल तेवढा पैसा त्या ठिकाणी त्यांनी ओतला होता आणि
आपल्या घराण्याच्या वारसाला परत राजकारणामध्ये जिवंत करण्याचा त्यांचा जो एक वेगळा प्रयत्न होता तो प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसलेला आहे. राष्ट्रवादीनी सगळी ताकद मावळमध्येच, दादांनी ताकद लावली होती फसलं सगळं. मला एक दुसरं म्हणायचंय, विरोधी पक्षांकडनं ताई आता म्हणत होत्या एक नेहमीचं स्टेटमेंट करायचं की बेरोजगारी आहे, अमुक आहे, तमुक आहे, जनतेने त्याच्याकडे पाहून मतदान केलं नाही, हा जनतेचा अपमान आहे. जनता काही इतकी खुळी नाही की यांच्या म्हणण्याप्रमाणे मतदान करेल. जनतेने या सगळ्याकडे पाहूनच मतदान केलंय आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. नाही, आपण पार्थचं बोलतोय की पार्थची जी जागा होती, पार्थची मग ती रिस्क होती का? म्हणजे आता ताकद लावली होती अजितदादांनी तिथे, पार्थच्या जागेची रिस्क होती खरं, पण पार्थची ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे पहिल्या निवडणुकीला तो अशी गॅरंटी नव्हती. ते इतकं काही महत्त्वाचा विजय नाही. शरद पवार यांनी सुद्धा असं म्हटलं होतं का, पार्थच्या जागेबद्दल स्वतः पवार यांनी सुद्धा तुम्ही मुलाखत घेतली होती, त्याच्या म्हटलं होतं की ते लढू नये. पण मग पवारांचा निर्णय हा पक्षानं का आवरला? नाही, पक्षाने अवेअरनेसचा भाग म्हणजे पक्षाने म्हणून पक्षामध्ये अंतर्गत ज्या काही गोष्टी अनेक झाल्या त्याच्यामध्ये तरुणांना प्रतिनिधित्व देणं हा एक त्याचा एक भाग होता. पण मला असं वाटतं की असा एखादा प्रयत्न करण्याला कुठलीच हरकत नव्हती. आणि आपण प्रत्येक वेळेला घराणेशाहीचं लेबल चिकटवून देखील प्रत्येक गोष्टीला या बाबतीमध्ये विरोध करणं याची काही आवश्यकता नाही आहे. मला असं दिसतंय की अजून किती फेऱ्या व्हायच्या ते आपल्याला समजेल आणि त्यानंतर कदाचित पार्थ पवारच्या संबंधामधला निर्णय आपल्याला समजेल. दुसरं मला दिसतंय की सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये एक चांगला दिसतंय की आघाडी त्यांना मिळते आहे आणि गेली 2-3 टर्म त्या लोकसभेत ज्या पद्धतीचं काम करतायत एक अतिशय सक्षम अशा संसदपटू म्हणून निश्चितपणे त्याचं माप मतदार त्यांच्या पारडे टाकतील असं दिसतं. एक 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 महत्त्वाचं आहे ह्याच्यात की जी म्हाडाची जागा आहे ती भारतीय जनता पक्षाला जाताना दिसते, मावळी तुम्ही हारताना दिसताय, म्हणजे नातवासाठी दोन्ही जागा गेल्या का? म्हाडाची जागा आता आमच्याकडे अपडेट जी आलेली आहे ते 3,000 पुढे आहोत म्हाडाला, त्यामुळे म्हाडा कम्फर्टेबली आम्ही राखू असं असं एक ट्रेंड दिसला. आणि ही जागा जी आहे ती नातवामुळे गेली, जो काही जे काही असं चालू होतं की अजित दादांमुळे तिथे उतरवण्यात आलं पार्थला. बघा, परत मी सांगतो तुम्हाला, मोठ्या राजकारणाचं कामच हे की राजकीय रिस्क घ्यायचे असतात. जर तुम्हाला पक्ष वाढवायचा असेल, जर तुम्हाला नेतृत्व पुढे आणायचं असेल, तर अशा ठिकाणी स्वतःच्या घरचा उमेदवार उभा करणं, स्वतःच्या मुलाला उभा करून एक लढत देणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही बोलत होता बारणींविषयी काही या ठिकाणी